जतचे आमदार विलासराव जगताप यांचा विरोधी गट एकत्र आला असून ज्याला उमेदवारी मिळेल त्याचा प्रचार करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जत तालुक्यातील भाजप उमेदवार बदला व नवा चेहरा द्या अशी एकमुखी मागणी भाजपमधून इच्छुक असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ रवींद्र आरळी, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती तमनगुंडा रवी पाटील, शिवाजीराव ताड, माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. आमच्यापैकी कोणालाही पक्षाने उमेदवारी दिल्यास आम्ही एकसंघपणे लढू व भाजपचा हा गड चौथ्यांदा राखू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. डॉक्टर आरळी यांनी प्रथमच आपण इच्छुक असल्याचं जाहीर करून म्हणाले की भाजपकडून माझ्याबरोबर शिवाजी ताड, सभापती तमनगोंडा रवी पाटील इच्छुक व बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे आम्ही सर्वजण भाजपकडे उमेदवारीची मागणी करणार आहोत. माझ्या मागे कोणी नाही असं म्हणणाऱ्यांचा डॉक्टर आरळी यांनी खरपूस समाचार घेतलाय. माझ्या मागे भाजप असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितले आहे. शक्ती केंद्र प्रमुख आले, आमच्याकडे एवढ्या ताकदीनं बूथ प्रमुख आले, बूथ प्रमुखांच्या भावना व्यक्त केल्या त्यांनी, शक्ती केंद्र प्रमुखांनी भावना व्यक्त केल्या, लोकांनी भावना व्यक्त केल्या आणि याच्यातून एक रिझल्ट असा दिसतोय की आता मात्र भारतीय जनता पार्टीची ताकद वाढलेली आहे. आता भारतीय जनता पार्टीच्या स्वतःचा उमेदवार असावा, वैयक्तिक राजकारण कर मी पक्षापेक्षा श्रेष्ठ आहे किंवा मी असा आहे किंवा पक्ष मी म्हणेल तोच पक्षाने ऐकलं पाहिजे असे दिवस आता गेलेत. भारतीय जनता पार्टी जे म्हणेल तसे ऐकायचे आता दिवस आलेले आहेत. त्यामुळं आता तडजोड किंवा इकडं तिकडं काय होणार नाही. पक्ष त्याची धोरणं ठरवत असतो. 370 कलम हे किती वर्षापूर्वी साहेब जो गोर गरिबांना वागणूक देईल, त्यांचं काय दुःख आहे ते ऐकून घेईल आणि पक्षाच्या माध्यमातून त्या गरिबांची कामं व्हावी हा एवढाच आमचा उद्देश होता. आणि त्या उद्देशासाठी आम्ही सर्वांनी मी डॉक्टरना सुद्धा विचारलं की तुमचे एवढे व्यापाऱ्याच्या पेशात असताना तुम्हाला समोर हे उत्पन्नार का. तर डॉक्टर म्हणले सर मी ती घडी बसवलेली ठीक आहे, जनतेची चांगल्या पद्धतीने सेवा करणे हा महत्वाचा भाग आहे माझ्या दृष्टीनं. लोक जनताच मला जे मी फिरत असताना मी संपूर्ण गावं फिरलोय त्यावेळेला जनतेनेच म्हटले की कुणाला तर आता तुम्ही घेऊन या आम्ही ह्याला मध्ये. त्या मोर्चाचं जी काम आहे ती मी प्रामाणिकपणे जनमानसात करेन आणि भारतीय जनता पक्षाच्या पुढं काही नाही आहे. पण भारतीय जनता पार्टीमध्ये महिलांना एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये महिला मोर्चा संघ हा वेगळा आहे आणि या संघटनेमार्फत महिलांसाठी आता या 15 ऑगस्ट दिवशी रक्षाबंधनचा कार्यक्रम आहे त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना एक राखी पाठवणार आहे. ही जी राखी आहे ती राखी आपल्या महिलांना ज्यांना उज्ज्वला गॅस योजना, त्यामध्ये माझी कन्या भाग्यश्री अशा ज्या विविध योजना आपल्या महिलांसाठी आपल्या पक्षाने ज्या केलेल्या आहेत त्या महिलांकडून आपण राखी मुख्यमंत्र्यांना पाठवित आहोत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.